नमस्कार मी किरण बाबळे आपण आज एका शेतीविषयक कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आणि आज आपण आहोत अस्थगाव या ठिकाणी शेतकरी म्हटलं की खरं एक जोडधंदा असावा लागतो काहीतरी नवीनच्या शोधात शेतकरी वर्ग असतो आपण अशा एका युवा शेतकऱ्याच्या घरी आलो आहोत की ज्यानं आपली शेती करता करता एक साईदीप ॲग्रो नावाची निंबोळी खताची कंपनी काही दिवसांपूर्वी टाकली बघता बघता तिचं नाव संपूर्ण ना तालुक्यात नव्हे तर ता जिल्ह्यात झालं अशा एका युवा शेतकऱ्याशी शे आपण आज संवाद साधणार आहोत आपण आस्तगाव या ठिकाणी आहोत राहता तालुक्यातील हे मोठं दळणवळणाचं गाव या ठिकाणी आपण आलो तर या ठिकाणी आपल्यावर आहेत हे युवा शेतकरी राहुल विनुनाथ चोळके व त्यांच्या सौभाग्यवती दीपाश्री राहुल चोळके ज्या सामाजिक क्षेत्रात आज काम करत आहेत आस्तगाव ग्रामपंचायतच्या त्या सदस्य म्हणून आपण त्या काम करत आहेत आणि ग्रामीण विकास मंत्रालयात त्यांनी तीन वर्ष असं छान काम केलं आहे अशा युवा शेतकऱ्याची संवाद साधतोय नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राहुल चोळके राहणार आस्तगाव तालुका राहता मी दोन हजार पंधरापासून निंबोळी खत बनवण्याचा व्यवसाय आस्तगाव येथे सुरू केलेला आहे हा व्यवसाय सुरू करताना मी थोडीशी माझी पार्श्वभूमी सांगतो माझं शिक्षण एम एस डब्ल्यू झालं आहे मी त्याच्यानंतर आठ वर्ष नोकरी केली संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये मी उद्योजकता विकास प्रशिक्षण समन्वयक म्हणून काम करत होतो ते काम करत असताना मी अनेक मोठमोठ्या मोटिवेशनल स्पीकर जे असतात त्यांचे वर्कशॉप घ्यायचो लोकांना उद्योजक व्हा असं शिकवायचो लोकउद्योजक होत असताना माझ्या मनात एक खंत असायची की मी नोकरी करतोय तर मी एक दोन हजार चौदाला ठरवलं की आपल्याला नोकरी सोडायची आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा मी त्याची एक एक वर्षाची डेडलाईन ठरवली एक वर्षामध्ये मला नोकरी सोडायची त्यानंतर मग मी काय करता येईल मला याच्याविषयी थोडंसं चाचपणी करायला सुरुवात केली नोकरी सोडल्यानंतर व्यवसाय कोणता करावा कुठं करावा लोकेशन कुठं असावं ह्या सगळ्या गोष्टींची जेव्हा चाचपणी करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की व्यवसाय सुरू करायचा म्हणजे भांडवल पाहिजे भांडवल पाहिजे जमीन पाहिजे लोकेशन चांगलं पाहिजे त्या त्या व्यवसायाचं आपल्याला ज्ञान पाहिजे त्याच्यासाठी ग्राहक वर्ग पण त्याच्या आजूबाजूला किंवा त्या परिसरात पाहिजे कारण त्याची मार्केटिंग खूप महत्त्वाची मग हे सगळं करत असताना मी एक विचार केला की आपली गावाकडं बागायती शेती आहे तर मग आपण त्या शेतीच्या संबंधित काही व्यवसाय करता येईल का आणि त्या शेतीत करता येईल का तर आपली शेती पण बागायती शेती आपण बघू शकू आणि व्यवसाय पण आपण आपला करू शकू ह्या उद्देशाने मग मी विचार करायला किंवा प्रोजेक्ट सर्च करायला सुरुवात केली तर त्यामध्ये मग शेती रिलेटेड खतं औषधं किंवा असे अनेक कल्पना माझ्या मनात आल्या तर त्यातले त्यात, त्यात बघ एक निंबोळी खताचे प्रोजेक्ट मी संगमनेरमध्ये दोन चार बघितले तर माझ्या लक्षात आलं की हा प्रोजेक्ट आपण करू शकतो ह्याच्यामध्ये ही काळाची गरज आहे ऑर्गॅनिक खतं आहे सेंद्रिय शेतीसाठी निंबोळी खताशिवाय पर्याय नाही भविष्यामध्ये हे जे केमिकल ॲप्लिकेशन आपण जे शेतीत करतो युरिया टाकतो डी ए पी टाकतो हे जे केमिकल फर्टिलायझर आहे यांचा बेसुमार वापर झाल्यामुळं शेती दिवसेंदिवस नापिक होत चालली तर भविष्यात सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय राहणार नाही म्हणून मी एक सेंद्रिय प्रोडक्ट निवडलं निंबोळी आता निंबोळी निवडताना निंबोळीच्या मार्केटिंगचा पण मी विचार केला आस्तागाव राहता परिसर आणि राहता तालुक्यामध्ये डाळिंब द्राक्ष पेरू भाजीपाल्याची शेती खूप मोठ्या प्रमाणात होते आणि निंबोळी खताचा एकही प्रोजेक्ट पूर्ण राहता तालुक्यात नव्हता मग ह्या उद्देश असं निवड केलं याच्यामुळं मी मग निंबोळी खताचं प्रोजेक्ट निवडलं निंबोळी खत बनवायला सुरुवात केली दोन हजार पंधरापासून मी हे खत बनवतो डाळिंब शेतीला द्राक्षाच्या शेतीला पेरूच्या शेतीला निंबोळीशिवाय पर्याय नाही पेरूच्या बागा ज्या राहत्यातल्या उद्ध्वस्त होत चालल्या होत्या राहता शहरातल्या राहत्याची जी राहता म्हणजे पेरू ही जी राहत्याची ओळख होती ही दिवसेंदिवस कमी होत चालली तर ही का कमी होत चालली राहत्यातला पेरू का उद्ध्वस्त होत या चालला याच्यासाठी दोन हजार सोळाच्या दोन हजार सोळाला रवरी कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र भाबळेश्वर यांनी यांचे शास्त्रज्ञ पाठवून राहत्यातील पेरूंचा सर्वे केला पेरूच्या पानाच्या फांद्याच्या मुळेच्या जमिनीच्या सगळ्या गोष्टींचे सॅम्पल घेतले सॅम्पल घेऊन लॅबमध्ये जेव्हा चेक केलं तर शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की राहत्यातला पेरू उद्ध्वस्त होण्यामागे निमॅटोड नावाचं जो रोग आहे सूत्रकृमी आपण ज्याला म्हणतो तो जमिनीमध्ये खूप वाढत चालला आहे त्यांनी निमॅटोडनी एकदम जमिनी अशा ग्रासून टाकल्या आहे तर जोपर्यंत निमॅटोड कंट्रोल होत नाही तोपर्यंत राहत्यातील पेरू चालणार नाही पण निमॅटोड कंट्रोलसाठी काय तर निमॅटोड कंट्रोलसाठी निंबोळी हे एकमेव पर्याय आहे निंबोळी खतामध्ये असणारा किंवा निंबोळी जे लिंबाच्या झाडाची लिंबोळी असते हिच्यामध्ये जो ॲजडिरेक्टीन नावाचा एक कंटेन असतो तो ॲजडिरेक्टीन कंटेन हा सूत्रकृमींना मारतो केमिकल ॲप्लिकेशन करून उपयोग नाही मग एका एका झाडाला पाच पाच किलो निंबोळी ओरिजिनल निंबोळी टाकण्याचा सल्ला शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आणि त्याच वेळेस माझा प्रोजेक्ट त्यामध्ये सुरू झालेला होता आता मी निंबोळी बनवताना मी त्यातली तेल न काढता निंबोळी बनवतो निंबोळी घेतो निंबोळी क्लीन करतो आणि तिची ग्राइंडिंग करून पावडर करतो तेल न काढता मी निंबोळी बनवल्यामुळं शेतकऱ्यांना माझे खताचे रिझल्ट खूप चांगले मिळाले आणि अल्पावधीतच इतका प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळाला की मला वाटलं नव्हतं की एवढा प्रतिसाद आपल्याला लाभेल मी राहता तालुक्याच्या व्यतिरिक्त ता संगमनेर तालुक्यामध्ये वैजापूर तालुका गंगापूर तालुका कोपरगाव रावरी तालुका नगर तालुक्यामध्ये नारायणगाव जुन्नर तालुक्यामध्ये पण आपण खूप शेतकऱ्यांना द्राक्षाच्या आणि भाजीपाल्याच्या डाळिंबाच्या आणि टोमॅटोच्या शेतीसाठी नारायणगाव परिसरामध्ये पण आपण खूप शेतकऱ्यांना निंबोळी देतो आता निंबोळी आता धंदा म्हटलं की कुठलाही व्यवसाय म्हटलं की त्यात फायदे आले तोटे आले अडचणी आल्या अनेक समस्या येतातच व्यवसायामध्ये तर आता निंबोळीच्या व्यवसायामधले एक मुख्य समस्या जी आहे ती म्हणजे निंबोळी आता तुम्ही म्हणाल निंबोळीच ही कशी समस्या तर ते हो ते खरं आहे कारण निंबोळी गोळा करणं किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात आज मला दरवर्षी साधारण दोनशे टनाच्या आसपास निंबोळी लागते तर दोनशे टन निंबोळी गोळा करणं म्हणजे नॉट अ जोक आपण आपल्या घरासमोर अंगणात जर एक लिंबोळीचं लिंबाचं झाडं असलं तर त्या निंबोळ्यांना झाडायला वाई तकतात आपल्या घरातील मंडळी तर एवढ्या दोनशे टन निंबोळ्या कशा गोळा करायच्या तर हे एक साहजिक हे चॅलेंज असतं तर मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये ज्या ठिकाणी रोजगाराची कमतरता असते अशा ठिकाणी लोक निंबोळी गोळा करतात आणि मित्र हो निंबोळी व्यवसाय म्हणून जरी शेतात लिंबाचे झाड लावले जिथं परिसर आहे ओसाड माळ तर खूप परवडू शकतो आज पंधरा हजार रुपये पन टनाने म्हणजे पंधराशे रुपये क्विंटलनी मी निंबोळी खरेदी करतो आणि शेतकऱ्याचा गहू पंधराशे सोळाशे सतराशे रुपये क्विंटलने विकतो गव्हाचं इकॉनॉमी चेक केली गव्हाला होणारा खर्च आणि लिंबाच्या झाडाची इकॉनॉमी चेक केली तर लिंबाचं झाड कधीही फायदेशीर राहील शेती म्हणून जरी केलं तरी ओसाड मारणावर ज्यांच्या जमिनी आहे डोंगराळ परिसरामध्ये ज्यांची शेती आहे जिथं काही पिकत नाही अशा लोकांनी लिंबाची झाडं लावून लिंबाची शेती केली तर कडुलिंबाची शेतीसुद्धा खूप फायदेशीर ठरू शकते तर अशी माझी व्यवसायातली वाटचाल सुरू आहे मी स्वतः उद्योजकता विकासामध्ये काम केलेलं आहे ई डी पीचा मी प्रोग्राम घेत होतो तर मी एक परिसरातील जे तरुण वर्ग असेल जे सुशिक्षित असतील शिकलेले असतील नसतील शेतकरी असतील कुणी असो तरुणांनो आज नोकरीची परिस्थिती आज हे कोरोनाने खूप सारं शिकवलं हो आहे की एक व्हॉट्सॲपला मध्यंतरी जोक येत होता की बाबा पुण्या मुंबईचा नवर नवरा पाहिजे म्हणणारी नवरी दुधाच्या टँकरमध्ये बसून गावाला पळून आली तर ती फॅक्ट आहे खूप रो रोजगार गेला खूप संधी गमावून बसले नोकरीच्या संधी तर खूप दिवसेंदिवस कमी होत चालल्या तर तरुणांना कुठलाही तुम्ही रोजगार करा कुठलाही व्यवसाय करा ज्या दुकानचं दुकानदारांनी शटर उघडलं त्याची बोणी होतेच त्याचा धंदा होतोच फक्त आपण व्यवसायामध्ये डिरिंग खूप महत्त्वाची असते तुम्ही डिअरिंग करून व्यवसायात उतरा व्यवसाय सुरू होतात व्यवसाय चालतात काही दिवसांनी व्यवसाय ऑटो पायलट होतात फक्त कुठलाही व्यवसाय सुरू केल्यानंतर त्या व्यवसायाशी तुम्ही प्रामाणिक राहा एक हजार दिवस असे खूप रिसर्च करून एक हजार दिवस शास्त्रज्ञांनी किंवा ह्या लोकांनी ठरवले की एक हजार दिवस जो व्यवसाय चालतो तो पुढे एक लाख दिवसही चालू शकतो तो व्यवसाय एक हजार दिवस झाल्यानंतर तो व्यवसाय शक्यतो बंद पडत नाही किंवा त्या व्यवसायातले एक हजार दिवसामध्ये खूप सारे थोटे फायदे खाच ज्या खाचा खोचा असतात छोट्या छोट्या ते लक्षात येतात आणि तो व्यवसाय पुढे भरभराटी बर भरभराटीला बर येतो आणि चालतो मी स्वतः ई काम केलेलं असल्यामुळे मी सर्व तरुण वर्गाला सांगतो की तुम्ही कुठलाही व्यवसाय करा शिक्षण घेताना पण तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून शिक्षण घ्या बी ए झाला ग्रॅज्युएट झाला बी कॉम झाला एम बी ए झाला खूप सारा शिकला पण स्किल्ड एज्युकेशन जर नसेल मग त्यापेक्षा तुमच्याकडे एखादा तुम्ही आय टी आय विल्डिंगचा केला तर तो हजार रुपये रोज एखाद्या ठिकाणी कमवतो वेल्डर आणि आपण एम बी ए होऊन घरी बसून बेरोजगार असतो तर स्किल्ड एज्युकेशन तुम्ही घ्या काहीतरी स्किल्ड वर्क व्हा आणि व्यवसायात या बस एवढंच मी तरुणांना सांगू शकतो